मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अटकेत असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मुंबई उच्च न्यायालयानं बारा नोव्हेंबरपर्यंत ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयाची कोठडी सुनावली आहे काल मुंबईतल्या विशेष न्यायालयानं चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती मात्र आज त्यात बदल करून उच्च न्यायालयानं त्यांना ईडी कोठडी सुनावली आहे दरम्यान देशमुख यांचा मुलगा ऋषिकेश देशमुख याच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणीला मुंबईत कनिष्ठ न्यायालयानं बारा नोव्हेंबरपर्यंत स्थगिती दिली आहे